मी अनिकेत आहे. मी देवधर क्लासमध्ये फ्रेशर म्हणून 2 वर्ष अभ्यास केला होता, परंतु मला मागच्या वर्षी काही कमी मार्क पडल्यामुळे मी पुन्हा एकदा रिपीटर म्हणून जॉईन झालो. कारण देवधर सरांची देवधर सर ज्या पद्धतीने शिकवतात ती पद्धत मला खूप आवडायची. म्हणजे पूर्ण NCERT लंग करून देवधर सर पूर्ण NCERT लंग करून घेत होते. त्याचप्रमाणे सुळे सर, सुळे सरांबद्दल सांगायचं झालं तर सर सुळे सिनियर सुळे सरांचे निमॉनिक्स वगैरे, की त्या निमॉनिक्समुळे कोणतीही गोष्ट असेल ती आपल्याला एकदम सहजपणे सहजरित्या लक्षात राहत होती. ज्युनियर सुळे सरांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं की कधीकधी आम्हाला डाऊट्स वगैरे येत होते, पण आम्ही जर इकडे सर अवेलेबल नसतील किंवा आम्ही घरी वगैरे असू तर सरांना ऑनलाईन जर आम्ही डाऊट्स वगैरे विचारले तर सर त्याच्या पुढच्या क्षणीच आमचे डाऊट्स क्लिअर करत होते. त्यामुळे थँक्स टू सुळे सर. त्याचप्रमाणे देवधर सरही आम्ही कोणतेही डाऊट्स वगैरे विचारले तर देवधर सर असं कधीही म्हणत नव्हते की हा खूप सोपा डाऊट आहे तरी तू का विचारला, किंवा हा अवघड आहे तर याचा तू सॉल्व करू नको. त्यांनी प्रत्येक डाऊट आमचा किती सोपा असू किंवा किती अवघड असू तरी आमचे डाऊट्स सरांनी क्लिअर केले होते. टेस्ट सिरीजबद्दल सांगायचं झालं तर देवधर क्लासमध्ये ज्या टेस्ट सिरीज होतात त्या अगदी ऑक्टोबरपासून सुरू होतात आणि त्याचा फायदा मुलांना एकदम शेवटी होतो. टेस्ट सिरीजचा असा फायदा होतो की ज्या ऑक्टोबरपासून सुरू होतात एक एक मंथचा गॅप मिळाल्यामुळं मुलांना पूर्णपणे आपला पूर्ण जे विषयाचे प्रत्येक धडे वगैरे लेसन्स वगैरे कंप्लीट करण्याचा चान्स मिळतो. आणि शेवटी अगदी जेव्हा लागोपाठ टेस्ट सिरीज असतात त्यावेळेस मुलांना त्याचा स्कोअरमध्ये इफेक्ट जाणवतो. थँक्यू.